कोरोनाच्या 3 वर्षाच्या कालावधीनंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय. सांगलीमध्ये देखील श्री गणपती पंचायत संस्थांचा गणेशोत्सव यंदा मोठ्या उत्साहामध्ये आणि जल्लोषामध्ये साजरा होणार आहे. आम्ही सध्या गणपती मंदिरामध्ये आहे. आज श्री गणपती पंचायत संस्थांच्या चोर गणपतीची प्रतिष्ठापना झालेली आहे. चोर पावलांनी येणारा गणपती म्हणून सांगलीच्या या गणपती पंचायत संस्थांचे हे चोर गणपती प्रसिद्ध आहेत. साधारण भाद्रपद शुद्र प्रतिपदेनिमित्त प्रतिष्ठापना होणाऱ्या चोर गणपतीला जवळपास 200 वर्षापासूनची परंपरा आहे आणि गणेश चतुर्थीला म्हणजे गणेश चतुर्थीच्या 4 दिवस आधी या चोर गणपतीची प्रतिष्ठापना होते. साधारणतः ही ज्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत चोर गणपतीच्या, या कागदाच्या लगद्यापासून बनवल्या गेलेल्या आहेत आणि साधारण 3.5 फुटाच्या या 2 मूर्त्या या ठिकाणी. मुख्य जो मंदिर गणरायाची मूर्ती आहे त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला अशा पद्धतीने या चोर गणपतीची प्रतिष्ठापना केली जाते. तर आपण पाहतोय सध्या या चोर गणपतीची पहाटे प्रतिष्ठापना झाल्यानंतर आकर्षक सजावट देखील या सगळ्याच मंदिर परिसरामध्ये देखील केलेला आहे. मंदिराचा जो मुख्य सभागृह आहे त्यामध्ये देखील केलेला आहे. गाभाऱ्यामध्ये देखील आकर्षक अशी सजावट या गणपती मंदिरामध्ये केलेली आहे. पहाटेपासून भाविकांची रांग या ठिकाणी दर्शनासाठी लागलेली आहे. तर अशा पद्धतीनं सांगलीमधील श्री गणपती पंचायत संस्थांमध्ये चोर गणपतीची प्रतिष्ठापना झालेली आहे. दुसरीकडं गणपतीचा जो गणेशोत्सव आहे तो देखील यंदा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणार आहे. कॅमेरा पर्सन सुजितसोबत कुलदीप माने, एबीपी माझा, सांगली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.